व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यावसायिक वित्तपुरवठ्याचे महत्त्व आणि व्यावसायिक वित्तपुरवठ्यामुळे कोणकोणत्या बाबी शक्य झालेले आहेत। व्यावसायिक वित्तपुरवठ्याचे महत्त्व बघा, व्यवसाय संस्थेचा अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे वित्तपुरवठा असतो। तर बघा, मानवी शरीरामध्ये जसा रक्त पुरवठा आवश्यक असतो किंवा आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनची ज्या प्रमाणात आवश्यकता असते त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते। मग हा व्यावसायिक वित्तपुरवठा विविध कार्यांसाठी त्या ठिकाणी उभारणी आवश्यक असतं। मग त्यामध्ये नोंदणी असेल किंवा भांडवल उभारणी असेल, या सर्व कार्यांसाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला करावी लागते। मग ती इमारतीमध्ये असेल, जमिनीमध्ये असेल किंवा विविध यंत्रसामग्री खरेदी करणे असेल, कच्चा माल, यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते। त्याच पद्धतीने बघा की जो काही कर्मचारी वर्ग आपल्याकडे येतो आणि तो कर्मचारी वर्ग काम करतो, त्या कर्मचाऱ्याला वेतन त्या ठिकाणी द्यावं लागतं किंवा जे काही एम्प्लॉईज आहे त्यांना आपल्याला मानधन द्यावं लागतं, त्यांच्या मानधनासाठी येणारा खर्च असेल। त्याच पद्धतीने गोदामांची आवश्यकता असते। मोठ्या प्रमाणावर जर व्यवसाय संस्थांनी माल साठवून ठेवायचं असेल तर गोदामांची आवश्यकता असते। त्याच पद्धतीने व्यवसायातील जो काही माल असेल तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी असेल किंवा गोदामांपर्यंत नेण्यासाठी जो काही वाहतुकीचा होणारा खर्च आहे यासाठी आपल्याला वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते। त्याच पद्धतीने बघा की ह्या सर्व खर्चांबरोबरच कंपनीला काही विमा असेल, विमा करावा लागतो। त्याच पद्धतीने नवीन नवीन टेक्नॉलॉजी बदलत जाते आणि ही जी टेक्नॉलॉजी बदलते ही टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी येणारा जो खर्च असेल या सर्व खर्चाचा समावेश आपल्याला व्यावसायिक वित्तपुरवठ्यामध्ये होत असतो। त्याच पद्धतीने बघा की औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर नवीन नवीन बदल आपल्याला घडून येतात। रोज नवीन एखादी टेक्नॉलॉजी बाजारामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते आणि ही टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी आपल्याला खर्च करणे भाग असते। त्याच पद्धतीने बघा की जाहिरात असेल, ग्राहकांना सेवा पुरवाव्या लागतात, आपला माल ग्राहकांपर्यंत पोचवावा लागतो। कंपनी जर नव्याने स्थापन झाली आणि ही नव्याने जी स्थापन झालेली कंपनी आहे किंवा संस्था आहे तिचा जो काही उत्पादित होणारा माल आहे ह्या मालाची ओळख ग्राहकांना व्हावी यासाठी जाहिरात करणं असेल, ॲडव्हर्टाइजमेंट आपण त्याला म्हणू शकतो, त्याच पद्धतीने त्यांना काही सवलती दिल्या जातात, फ्री सॅम्पल वाटले जातात, त्यांना आकर्षित केलं जातं, यासाठी होणारा जो खर्च आहे या सर्व खर्च भागविण्यासाठी आपल्याला वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते। त्याच पद्धतीने ह्या जो काही वित्त पुरवठा आहे त्याला विविध कार्यांमुळे आपल्याला महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते। त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे वित्त पुरवठ्याचे नियोजन। बघा, वित्त पुरवठ्याचे नियोजन करावे, कोणतीही व्यवसाय जी संस्था आहे तिला, व्यवसाय संस्थेला किंवा त्या वित्त प्रमुखाला व्यवसायासाठी जो लागणारा वित्त पुरवठा आहे त्याचा नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो। तर बघा, आराखडा तयार करत असताना व्यवसायासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे किंवा आपण कर्जाच्या स्वरूपात जर त्या भांडवलाची निर्मिती करत असू तर त्या कर्जाच्या स्वरूपाचा दर किती असेल किंवा त्याला होणारा जो खर्च किती असेल तो कोणत्या प्रमाणात असेल हे त्याला ठरवावं लागतं। आणि जर ह्या भांडवलाची निर्मिती आपण भागांची खरेदी करून करणार असू तर कोणत्या प्रमाणाचे भाग आपण खरेदी करणार, विक्रीला काढणार आहोत किंवा कोणत्या भागांची विक्री केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भांडवल मिळणार आहे याचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो। त्याच पद्धतीने व्यवसायासाठी स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी म्हणजे इमारत असेल किंवा मशिनरी असेल, फर्निचर असेल, याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे त्यासाठी किती प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहे आणि खेळत्या भांडवलाची किती प्रमाणात आवश्यकता असेल म्हणजे कच्चा माल वगैरे खरेदी करण्यासाठी, दैनंदिन जो आपला व्यवहार आहे तो करण्यासाठी जो काही भांडवलाची आवश्यकता असेल ते किती प्रमाणात लागणार आहे या ठिकाणी या सर्वांचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो। त्यानंतर हा अभ्यास करत असताना
याचं नियोजन करून त्याचा आराखडा आपल्याला तयार करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे भांडवलाची उभारणी. बघा, नियोजन करून झाल्यानंतर वित्तपुरवठ्याचं कार्य काय आहे की भांडवलाची उभारणी करावी लागते. मग त्यामध्ये प्रत्यक्ष मार्गाचा वापर करावा लागतो. मग त्यामध्ये भागांची नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते. जर भांडवल भाग भांडवल उभारणीचा मार्ग स्वीकारला असेल त्या कंपनीने, तर भागांची नोंदणी त्या ठिकाणी कंपनीला करावं लागतं. मग त्यासाठी माहिती पत्रक किंवा माहिती पुस्तिका त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागते. त्याच पद्धतीने दलालांशी संपर्क साधावा लागतो. आणि जर कर्जाऊ स्वरूप जर कंपनीने निवडलं असेल भांडवलासाठी, तर वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या कर्जाऊ वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याशी या संस्थेला काय करावं लागतं, संपर्क त्या ठिकाणी साधावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विविध कार्यांसाठी भांडवलाचे वितरण. बघा, विविध कार्य त्या उद्योग संस्थेला करावे लागतात आणि व्यवसाय संस्थेचा जो काही कारभार आहे तो सुरळीत पार पाडण्यासाठी वित्ताची आवश्यकता असते. तर व्यवसाय संस्थेतील प्रत्येक विभाग ही आपली कामं करत असतो, तर प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात आणि त्यांना ती कामे करण्यासाठी खर्च आवश्यक असतो. म्हणजेच काय की विविध जे डिपार्टमेंट आहे त्या विविध डिपार्टमेंटला तो खर्च वाटून देणं हे काय केलं जातं, विविध भांडवलाचं वितरणामध्ये याचा समावेश होत असतो. बघा, वित्त अधिकारी जो आहे तो अंदाजपत्रकानुसार अभ्यास करतो की कोणत्या डिपार्टमेंटला जास्त खर्च होणार आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटला जास्त वित्ताची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, म्हणजे त्यानुसार त्या त्या डिपार्टमेंटला वित्तपुरवठा त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे भांडवलावरील नियंत्रण. तर बघा, हा जो पॉईंट आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. वित्तपुरवठ्याच्या नियोजनापेक्षाही भांडवलावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. तर बघा, ज्यावेळेस आपण नियोजन केलं कोणत्या कार्यासाठी आपल्याला किती प्रमाणात वित्त लागणार आहे हे आपण ठरवतो, परंतु ते प्रत्यक्षात ज्यावेळेस अंमलबजावणी केली जाते तर ती अंमलबजावणी होत असताना कोणत्या प्रमाणात आपण खर्च करणार आहोत यावरती त्या वित्त अधिकाऱ्याला नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणजे कोणता खर्च हा अनिवार्य आहे आणि तो केलाच पाहिजे, त्याला आपण काय करू शकतो, त्यासाठी वित्ताची आवश्यकता असते. परंतु वायफळ खर्च होणार नाही किंवा विनाकारण कोणत्या गोष्टींवरती खर्च होणार नाही हे बघणं त्या ठिकाणी वित्त अधिकाऱ्याला अनिवार्य असतं. त्याच पद्धतीने समाजातील जे काही विविध घटक असतात त्या घटकांशी संपर्क येत असताना नियोजनापेक्षाही भांडवलावर नियंत्रण ठेवणं काय असतं, आवश्यक त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. लास्ट पॉईंट आहे व्यावसायिक वित्तपुरवठ्यामुळे पुढील बाबी शक्य होतात. बघा, व्यावसायिक वित्तपुरवठा जर शक्य झाला आणि त्या व्यवसाय संस्थेला वित्तपुरवठा मिळाला तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायाचे यशस्वी प्रवर्तन होते. म्हणजेच काय की योग्य अशा वित्तविषयक प्रशासनामुळे त्या व्यवसायाला यशस्वी असं प्रवर्तन करणं शक्य होतं. म्हणजेच आर्थिक नियोजन जर चुकीचं असेल आणि जर सुरुवातीला जर ते नियोजन चुकलं तर त्या व्यवसाय सुरुवातीलाच काय होतो, अपयश त्या ठिकाणी व्यवसायाला सहन करावं लागतं. म्हणजे नियोजन जर पक्कं असेल तर त्या नियोजनावरती त्या व्यवसाय संस्थेचं यश अवलंबून असतं आणि नियोजनात जर चुकलं तर त्या व्यवसाय संस्थेला अपयश त्या ठिकाणी सहन करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सुरळीत कारभार. तर बघा, वित्तीय व्यवस्थापनामुळे संघटनेचा कारभार हा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडतो. कारण पैसा आणि भांडवल हे काय आहे, व्यवसाय चालविण्यासाठीचं इंधन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर कोणत्याही व्यवसाय संस्थेला भांडवलाची गरज असते आणि ही भांडवलाची गरज योग्य व्यवस्थापनामुळे काय होऊ शकते, भागली जाऊ शकते. तसे त्या ज्या काही आर्थिक गरजा असेल त्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि मूल्यमापन केलं जातं आणि त्यानुसार त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा जो काही कारभार आहे तो वित्तपुरवठ्यामुळे सुरळीत त्या ठिकाणी चालत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे समन्वय. प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये विविध डिपार्टमेंट असतात, त्यांना लागणारा खर्च हा वेगवेगळा असतो आणि हा जो होणारा खर्च आहे हा खर्च वित्तपुरवठ्यामुळे भागला जातो, त्याचं योग्य नियोजन केलं जातं आणि हे जे योग्य नियोजन आहे यामुळे
प्रत्येक जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये समन्वय त्या ठिकाणी साधला जातो. मग त्यामध्ये वेगवेगळे कार्य हे एकमेकांना डिपेंडंट असतात आणि हे डिपेंडंट कार्य हे वित्त जर त्यांना व्यवस्थितरित्या पुरवलं गेलं त्यामुळे ते काय होत चालतात त्यांमध्ये समन्वय त्या ठिकाणी वाढत जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू. बघा कोणत्याही व्यवसाय संस्थेला व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. म्हणजे एखादा निर्णय जर घ्यायचा असेल आणि तो प्रत्यक्ष लागू करायचा असेल तर त्यासाठी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय की वित्त व्यवस्थापन जर केलं तर कोणत्या डिपार्टमेंटला किती प्रमाणात वित्त पुरवठा पाहिजे आहे किंवा व्यवसायावरती लागणारं जे काही वित्त आहे त्याला त्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि त्या नियंत्रणाचा समावेश व्यवस्थापनामध्ये येत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्यवसायाचे यश. तर बघा वित्त व्यवस्थापन हा व्यवसायाचे यश निश्चित करणारा एक घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर वित्त अधिकारी जो आहे तो वित्त अधिकारी व्यवस्थापन करत असतो. म्हणजेच काय की तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किती प्रमाणात वित्त पुरवठा केला पाहिजे, कोणत्या गोष्टींना वित्ताची आवश्यकता आहे, तर किती प्रमाणात आपण त्या वित्त पुरवठा केल्यानंतर आपल्या कंपनीला फायदा होणार आहे यावरती त्या व्यवसायाचं यश अवलंबून असतं. म्हणजे मिळालेला जो काही भांडवल आहे त्या भांडवलाचा सदुपयोग करणं आणि त्या केलेल्या सदुपयोगातून नफ्याची निर्मिती करणं यावरती त्या व्यवसायाचे यश हे अवलंबून असते. आणि लास्ट पॉईंट आहे प्रगतीचे मूल्यमापन. बघा व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायात विविध धोके असतात आणि हे धोके पेलून किंवा धोके सहन करून नफा मिळविण्याची क्षमता यावरती त्या बाजारपेठेमध्ये नावलौकिक हा निर्माण होत असतो. म्हणजेच काय की आर्थिक निर्णय ज्यामुळे व्यवसायातील धोके वाढतात आणि हे व्यवसायातील धोके कमी करण्यासाठी नियोजन त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि हे आर्थिक निर्णय काही वेळेस काय करत असतात नफा वाढवतात किंवा काही वेळेस नफा कमी करत असतात. म्हणजे काय की आर्थिक निर्णयावरती त्या कंपनीचा किंवा व्यवसाय संस्थेचा नफा किंवा तोटा हा निर्माण झालेला असतो किंवा अवलंबून असतो. तर म्हणजेच काय की जे काही वित्त पुरवठा आहे त्यामुळे त्या व्यवसाय संस्थेच्या प्रगतीचे त्या ठिकाणी मूल्यमापन करणं शक्य होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पैशाचे समय मूल्य. थँक्यू.